नमस्कार, जळगाव तडका रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे झटपट ताकातली तवा मिरची। तर यासाठी इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहे 8 ते 9। आता या मिरच्यांना आपल्याला मधोमध अशी चीर मारून घ्यायची आहे, यांना कट करून घ्यायचं आहे, पूर्ण मिरची कापून घ्यायची नाही। या पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहे। आणि बघा, मी सर्व मिरच्या इथे या पद्धतीने कापून घेतलेल्या आहे। आता आपण या कापलेल्या मिरच्या गरम तव्यावर भाजून घेऊया। गॅस फुल ठेवायचा आहे भाजत असताना। आता मिरच्या आपल्याला अशा परतत परतत भाजून घ्यायच्या आहे। बघा, आता मिरच्या छान भाजल्या आहे। यावर साधारण 1 ते 2 चमचे आपण तेल सोडणार आहोत आणि तेलात ह्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजल्या आहे, आता यामध्ये मी 1/3 कप ताक घालत आहे। ताक नसेल तर तुम्ही याला ऑप्शन म्हणून दहीसुद्धा घालू शकता। आणि यामध्ये चवीनुसार मीठ। आणि आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहे, या ताकामध्ये या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे। आता यावर 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवू आणि शिजवू। आता 1 ते 2 मिनटानंतर आपण मिरच्या चेक करून घेऊ। बघा, ताक आटलेलं आहे यामधलं। आता मिरची चेक करू, थोडीशी हार्ड आहे, वरचं साल त्याचं अजून शिजलेलं नाही, म्हणून इथे थोडंसं पाणी घालूया आणि पाण्यासोबत या मिरच्या शिजवून घेऊ। आणि झाकण ठेवून पुन्हा याला 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊ। छान मऊ हे बघा, आता याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आणि थोडंसं तेल घालू, तेलाने ह्या नरम राहतील, कोरड्या पडणार नाही। आणि हलक्या हाताने परतून घेऊया या मिरच्या। आता शिजलेल्या आहेत मिरच्या, आपण एक एक मिरची प्लेटमध्ये काढून घेऊया तव्यावरून। हे बघा, छान तयार आहेत आपल्या मिरच्या। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। धन्यवाद।